हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा। काय झालं? सोप्यावरती बस माझ्या जवळ आणि काहीच काम करू नको। अजून मला डब्बा द्यायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे। आता फक्त कपडे झालेत अँड घर वगैरे साफ सफाई झालेली आहे, फक्त स्वयंपाक बाकी आहे आणि भांडे पण पडलेत। पण मी आता भांडे काय वगैरे घासणार नाही, पहिला आधी स्वयंपाक करणार आहे। कारण आज आरूच्या पप्पांनी नाश्ताही केलेला नाही, आज खूप लवकर गेले ते, कारण त्यांना व्हिडिओचा जो ट्रेलर असतो ना तो टाकायचा होता। मग ते लवकरच गेले आज आणि आभाळ तर खूपच आलं आहे आता। कपडे झालं धुवून सगळे आणि दिवस मावळल्यासारखा दिवस वाटायला लागलाय सकाळच्या वेळेला। तर फ्रेंड्स, आता मी स्वयंपाकाला लागली आणि मी इथे वांग्याचं भरीत करणार आहे। तर मी कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि इकडे केलेली आहे त्या डाळीची आमटी। ही आमटी खूप छान लागते आणि हे अशी केलेली आहे, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। ही आमटी भाकरीसोबत चुरून इतकी छान लागते ना, खूप टेस्टी होते मटकीच्या डाळीची आमटी। तर ही आमटी केलेली आहे आणि इकडे मी साहित्य आहे वांग्याचं भरीत करायचं। तर ही अशा प्रकारे मी चार वांगे, मीडियम आकाराचे चार वांगे घेतले आणि ते छान असे भाजून त्याचा असा बारीक चुरा केलेला आहे। आणि इकडे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, अर्धा टॅमॅटो आणि काही 5-6 मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक। आणि इकडे मीडियम आकाराचेच 2 कांदे। तर चला आपण इकडे करायला घेऊया। तर मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तर मी आता त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि थोडंसं जिरं, एक चमचा छोटा, आणि नंतर मी कांदा आणि टॅमॅटोही टाकून घेतलं आहे। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तर इथे थोडासा मी परतून घेतलेला आहे कांदा, तर मी थोडासा कच्चाच ठेवलेला आहे, जास्त परतून नाही घेतला, कारण थोडासा कचरटच छान लागतो। तर आपण आता त्याच्यामध्ये हिरवी बारीक केलेली चटणी, लसूण आणि अद्रक हे टाकले। आता हे थोडंसं परतून घ्यायचं। अँड थोडीशी हळद, आता इथे हे छान सगळं परतून झालेलं आहे। हे वांगं आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं। आता हे वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे। खूप छान झालेली आहे टेस्ट आणि खूप झणझणीत आणि एकदम बेस्ट झालेलं आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा वांग्याचं भरीत, खूप छान झालेलं आहे, टेस्ट खूप छान लागते अशा प्रकारे केल्यानंतर। आणि दुसरा प्रकारही आहे, दुसऱ्या प्रकारे हे तुम्ही करू शकता। फक्त वांगे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फक्त हे टाकायचं, कच्चा कांदा, टॅमॅटो
आणि लाल तिखट अँड चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तसंही खूप छान टेस्ट लागते. मी तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याची रेसिपी तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तर तुम्ही तेही रेसिपी बघू शकता. अँड मी हा दुसरा प्रकार केलेला आहे, नवीन काहीतरी. तर तुम्हाला हे वांग्याचं भरीत कसं वाटलं नक्कीच तुम्ही सांगू शकता. हे वांग्याचं भरीत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागतं. आणि ह्याच्यामध्ये मिरची टाकली आहे तर खूपच मस्त झणझणीत झालंय. चला, आरू मध्ये मध्येच रडतोय, हाक मारतोय, मला त्याच्याकडेही जावं लागतं. त्या आता माझा स्वयंपाकही झाला आणि आरूचे पप्पा जेवण पण करून गेले आणि डब्बाही घेऊन गेले. आता मी किचन आवरून घेतलं आहे सगळं आणि भांडेही घासून घेतले. हे बघ, पूर्ण गच्च भरून भांडे पडलेत. भांडे तर एवढे पडतात जसं काय दसराच आहे, दसरा असलं सारखंच. आणि आता आरूला आंघोळ घालायची, तो कपडे काढून बसलाय आंघोळीसाठी. आणि मी सगळे घर आवरून घेतले होते स्वयंपाकाला लागायच्या आधी. तर आरूने बघा सगळीकडे लगेच पसारा केलाय. हे बघा, लगेच सगळ्या रूममध्ये पसारा. इकडे नाही आहे एवढा, पण हॉलमध्ये दिसतोय थोडाफार. हे साफ करून घ्यावा लागेल. अँड आता मी आरूसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे आंघोळीला. आरू आंघोळ करतोय. पाण्यात बचली तू कुतडे. बघा कसा बसलाय बादलीत. हाय कर, हाय. पाणी पिऊ नको. ओ पेयचं नसतो ग सोनं, घाण असतो घाण. ई छी शी शी छी छी छी. तुला येतो का फोडायला? अरे आरूला ओरिओ बिस्किट खायचंय, तो कसा फोडतोय बघा. फुटे ना तुला? अरे बापरे, दात पडला का? दात एक एक खायचं पिलू. आणि क्रीम क्रीम खायची ना, बिस्किट पण खायचं, समजलं ना? एक घ्यायचा आधी, एक. हा एक खायचं नाही का? अयो त्याचे नाही करायची सोनू. हा म्हण, लाईक करा, शेअर करा. आरू इथे आता झोपलाय. दिवसभर तो दुपारीही झोपला नव्हता, खेळत होता. आणि पूर्ण आता दिवसही मावळलेला आहे. तर आपण आता इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की लाईकही करा. आणि चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.